विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते. मुळात यात्रा काय आहे? देशामध्ये मोदीजींनी वेगवेगळे कार्यक्रम हातामध्ये घेतले. आता आपण बघितलं, अतिशय चांगली यात्रा आपल्या आघाडीने या ठिकाणी सुरू केली. विश्वकर्मा सारखा कार्यक्रम की पहिल्यांदा देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय. ज्यांना आपण 18 पगड जाती म्हणतो, 12 बलुतेदार म्हणतो, ज्यांना आपण मायक्रो ओबीसी म्हणतो, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलाय. आणि अशा प्रकारची योजना आहे की आज जो सामान्य आमचा मायक्रो ओबीसी आमचा 12 बलुतेदार आहे याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन करू शकेल, याला अधिकारिता देऊ शकेल, याला समृद्ध करू शकेल, याच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकेल, अशा प्रकारची योजना मोदीजींनी सुरू केली. किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली, 25,000 कोटी रुपये हे विशेषतः आदिम जमातींकरता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले. आणि हा जो शेवटचा माणूस आहे म्हणजे आदिवासींमधलाही जो अधिक दुर्बल आहे, हे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित हे संपून जातील, एक्सटिंक्ट होतील, अशा प्रकारचे जे ट्राईब्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही जर आपण बघितलं की यांच्यातले 60-70% लोक आजही बेघर आहेत, त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोहोचलेला नाहीये, या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या 3 वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही. प्रत्येकाचं घर असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या प्रत्येक पाड्यापर्यंत लाईटची व्यवस्था गेली असेल, मोबाईलचं टॉवर गेलेलं असेल, कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे, आणि म्हणून ते गेलं असेल, रोजगाराच्या संधी तिथे गेल्या असतील, अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत, विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे. एका परिवाराला जेवढ्या प्रकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात ते सगळे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा त्या ठिकाणी चालली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स, यात्रा सरकारी आहे, आपण काही झेंडे घेऊन गेलं पाहिजे असं कोणाचं मत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय आहे तर योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग ही यात्रा नीट गेली की नाही त्याची चिंता करणं, तिथे लोक उपस्थित आहेत की नाही चिंता करणं, जी काही कमी असेल ते त्या ठिकाणी करणं, लोक एकत्रित करणं, लाभार्थी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं, त्यांना त्या लाभांशी जोडून देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज आपण पाहू शकतो की आज केंद्रातले 8 मंत्री हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने चालले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा काळ, आणि हे लक्षात ठेवा की ही जी यात्रा आहे ही यात्रा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मोदीजींशी जोडणारी यात्रा आहे. हा नुसता संकल्प यात्रेचा रथ नाहीये, हा मोदीजींच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचते, जी गॅरंटी केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाहीये, आणि म्हणून हा जो काही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आहे याचं योग्य स्वागत होणं, तो गावोगावी पोहोचणं, त्याच्यापुढे लोक उपस्थित राहणं, याकरता आपण प्रत्यक्ष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.